शिक्षण हेच आपले भवितव्य आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित करावे असे प्रतिपादन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने शैक्षणिक उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली आहे. त्याअंतर्गत भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष तथा मंडळाचे उपाध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत गव्हाण विभागात गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वयांचे वाटप करण्यात आले. सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य क्षेत्रात गेली 3 दशके उल्लेखनीय कार्य करणारे श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भाजप उल्वेनोड 2 यांच्या वतीने गव्हाण विभागातील गरजू विद्यार्थ्यांना मंडळाचे उपाध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते मोफत वह्या वाटप करण्यात आले. यामध्ये न्हावाखाडी न्हावा, शिवाजीनगर, कोपर, शेलघर, कन्याशाळा गव्हाण या रायगड जिल्हा परिषदेच्या तसेच कोपर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि जनार्दन भगत ज्युनियर महाविद्यालयात मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. न्हावेखाडी येथे वाटपावेळी सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय खरत, विश्वनाथ कोळी, जयवंत देशमुख, गव्हाण ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच हेमलत्ता भगत, सदस्य योगिता भगत, भाजप उल्वेनोड उपाध्यक्ष CL ठाकूर, अनंता ठाकूर, गाव उपाध्यक्ष प्रकाश कडू, सुहास भगत, श्रीधर मोकल, शंभो ठाकूर, विजय कडू, मदन ठाकूर, विजय ठाकूर, सदाशेठ ठाकूर, जगदीश ठाकूर, न्हावेगाव येथे न्हावे माजी सरपंच CC भुईर, उल्वेनोडचे उपाध्यक्ष CL ठाकूर, सुहास भगत, श्रीधर मोकल, तुषार भोईर, चंद्रकांत पाटील, दर्शन ठाकूर, लक्ष्मण काका, शिवाजीनगर येथे VK ठाकूर, TK ठाकूर, GK ठाकूर, निलेश ठाकूर, भास्कर पाटील, प्रल्हाद ठाकूर, मधुकर ठाकूर, आशाताई म्हात्रे, नंदा ठाकूर, PK ठाकूर, विजय शहाबाजकर, कोपर येथे दयानंद खरत, राजेंद्र देशमुख, सुधीर ठाकूर, राजेश पाटील, कमलाकर खरत, भाऊ भोईर, कमलाकर देशमुख, आशिष खरत, उषा देशमुख, कामिनी कोळी, सुनीता खरत, सुजाता पाटील, नंदा भोईर, आनंदी खरत, जयश्री खरत, आशाबाई म्हात्रे, राजकिशन कोळी, अनिल कोळी, शेलघर येथे सुहास भगत, श्रीधर शेठ भगत, अजय भगत, रमेश भगत, प्रल्हाद भगत, रतन शेठ भगत, अमृत भगत, प्रभाकर भगत, जीवन भगत, सदाशिव भगत, महेंद्र भगत, योगेश भगत, कामिनी कोळी, सुनीता खरत, जयश्री खरत, सुजाता पाटील, राजेश पाटील, अशोक पाटील, विक्रम भगत, अनिल थोरवे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते. दरम्यान कोपर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि जनार्दन भगत महाविद्यालयात पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला. यावेळी गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय खरत, अनंता ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य योगिता भगत, जयवंत देशमुख, विश्वनाथ कोळी यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप कार्यक्रम करत आलेलो आहोत आणि याचा फायदा मला वाटते मला नक्कीच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो की आपल्या शाळेचा रिझल्ट आणि मी 100% लागतो आणि ते 100% लागत असताना 87% यावर्षी मुलगी पहिली, दुसरी, तिसरी आली त्या तिघींचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. आपण सर्वांनी अशा पद्धतीचे मास मिळवणे गरजेचं आहे कारण आपल्याला शाळेमध्ये शिकत असताना कुठल्या प्रकारचे कष्ट नाही फक्त तुम्हाला अभ्यास करत आहे. घरी आई वडील खर्च करून कपडे देतात, शाळेमध्ये आल्यानंतर चांगली इमारत आहे, पंख्याखाली बसायला मिळतं आणि आपल्याला शाळा सुरू झाल्यानंतर सर्वांना वयांचं वाटप सुद्धा या ठिकाणी होतं आणि म्हणून आपल्याला एक अभ्यास एक अभ्यास हा एकच विषय आपल्याकडे असतो की जो मुलांनी सतत लक्षात ठेवला पाहिजे का मला अभ्यास करायचा आहे आणि मला मोठं व्हायचं आहे. का ते कमी मार्क्स मिळून जो पास होतो त्याला अडचण फार मोठ्या येतात. आपल्याकडे आता भात शेती दिसते का आहे का भात शेती आपल्याकडं? आता तुम्ही भात शेती म्हणजे काय
या दोन तीन वर्षामध्ये आम्हाला विचाराल असं मला वाटतं. आता भात शेतीच तुम्हाला माहीत नाही, कारण या भात शेतीवर आम्ही यावेळी एवढी वर्ष सगळे जगलो, भात पिकवून मासे खाऊन आणि मच्छी मालिकाला जाऊन काय विद्यार्थी किंवा त्यांचे वडील हे सर्व शिकले. एकच मार्ग तो होता आपल्याला भात शेती पिकवणं, मच्छीमारी करणं किंवा तुम्हाला एक टमाटी पिकवा दुधी पिकवा हे सर्व करणं एकच मार्ग आपल्या सर्व लोकांच्याकडे होता. परंतु आता जसं जसं भारत देश चांगला मजबूत होत चाललाय, महाराष्ट्र मजबूत होत चाललाय, तशा पद्धतीनं आपल्याकडं सर्व कंपन्या आल्या, तर समोर आपल्या विमानतळ येत आहे आणि ज्या विमानतळामध्ये जर आपल्याला मानाची सन्मानाची लोक खरं नशीबवान तुम्ही आहात की एक आपल्याला विमानतळ या ठिकाणी येत आहे, या ठिकाणी जिओ सारखी मोठी कंपनी या ठिकाणी आहे, तर आपण त्या कंपनीमध्ये किंवा विमानतळामध्ये जर आपल्याला चांगली मानाचं स्थान पाहिजे असेल, मानाची नोकरी पाहिजे असेल किंवा मानाचा व्यवसाय त्या ठिकाणी पाहिजे असेल, तर आपण चांगलं शिक्षण घेणं गरजेचं आहे. नाही तर मी गावाला आहे म्हणून मला नोकरी द्या, तर ते कसली नोकरी देतील? वॉचमॅनची नोकरी द्यायला कुठला आता पैसे घेतात लोक. म्हणून आपण कसं तयार व्हायला पाहिजे हे आपण 10वी 11वी नंतर आपण तुम्हाला समजावून सांगा. 2-3 वर्ष विमानतळाला जातील पण तेव्हा आपण तयार होऊन या शाळेतून मजबूतपणे तयार व्हायला पाहिजे. अशा प्रकारचा अभ्यास या ठिकाणी तुम्ही करणं गरजेचं आहे. रामसेन ठाकूर हे असे दातृत्व दान करणारे व्यक्तिमत्व आहे का ज्यांनी रयत शिक्षण संस्था या संस्थेला 100 कोटी रुपये हे दान केलेले आहे आणि आत्ता परत 5 ते 6 दिवसापूर्वी परत 25 लाख रुपये दिले. स्वतःचा भाऊ स्वतःच्या भावाला 5000 रुपये 100 रुपये द्यायला काही मागत नाहीत आणि असे दातृत्व हे रामसेन ठाकूर साहेबांच्याकडे आहे. तेव्हा रामसेन ठाकूर वया वाटप आज 27 वर्ष करतात, तरी पण त्या वयांचा चांगल्या पद्धतीने वापर करून मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे ही शुभेच्छा देऊन मी आज माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. Thank you.